हरिओम मी सुचिता विरा सिसोदिया छत्रपती संभाजीनगर सिटी उपासना केंद्र मी आज तुम्हाला एक चार पाच वर्षापूर्वीचा माझा अनुभव सांगणार आहे आम्ही असंच सुट्ट्यांमध्ये मेच्या सुट्ट्यांमध्ये मुंबईला गेलेलो तर माझी बहीण कॉलेजला प्रोफेसर आहे मग तिला विकेंडला सुट्टी होती तर मुलांनी हट्ट केला की के आपण बीचला जाऊया बीचला जाऊया ठीक आहे जाऊया चला मग आम्ही संध्याकाळी बीचवर जायला निघालो बीच तर आम्ही अक्सा बीचला गेलो तर तिथं गेल्यानंतर आम्ही समुद्राच्या काठी बसलो आणि मुलं तर खेळत होते आणि त्यांच्याबरोबर आमचे हसबंड पण खेळत होते मुलांनी खूप खेळलं तिथं खूप खेळलं सगळं खाल्लं पिल्लं मजा केली गप्पा केल्या सगळं होत होत आम्हाला अंधार झाला होता रात्र झाली होती आठ नऊ वाजले मग आम्ही विचार केला की आता आपण निघूया पण निघायच्या वेळेस माझ्या दिराने खिशात हात घातला तर चावीच नव्हती त्याच्याकडे कारची मग की चावी कुठे गेली चावी कुठे गेली आम्ही पर्स बघितली आमच्या जवळ ज्या बॅग होत्या त्यात बघितलं चावी कुठेही नव्हती मग आम्हाला खूपच टेन्शन आलं की आता काय करायचं बाबा चावी तर आपल्याकडे नाहीये मग आम्ही शोधायला लागलो पण बीचवर चावी शोधणं आणि अक्सा बीचला एवढी गर्दी असते आणि इतके लोक तिथून चालून गेलेले असतात की पडली पण असेल तरी लोकांनी पाय देऊन ती कुठे दाबली जाईल त्याचा अंदाज बांधणं कठीण होत मग आम्ही खूप विचार केला की कुठे असेल जिथं जिथं म्हणून गेलो असू काही घ्यायला गेलो वगैरे कोणीही तर प्रत्येकजण तिथपर्यंत जाऊन कोणाला विचारून वगैरे सगळे प्रयत्न केले आम्ही पण काहीच कळत नव्हतं आणि दुसरा प्रश्न हा होता की इतका वेळ झाला होता की गाडीने जायचं म्हणून आम्ही निर्धास्त बसलो होतो आणि आता जायचं पण कसं बस पण नव्हती आता घरी जायचं कसं मालाडला जायचं म्हणजे तिथन बसेस असतात त्या पण गेल्या होत्या बसेस तर आता आपण घरी पण कसं जायचं एवढ्या अंधारात आणि घरी गेल्यानंतर घराची चावी गाडीत ठेवलेली बीचवर पडून जाईल म्हणून तर आता ती गाडीची चावी नसल्यामुळे घराची चावी पण आमच्याकडे नव्हती आणि दुसरी चावी घरमालकाकडून मिळणं अशक्य होतं आणि बाहेरून पण बनवून आणण्याची ती वेळ नव्हती मग शेवटी आम्ही बापूंना प्रार्थना केली बापू राया आता तूच मदत कर चाबी मिळणं तर खूप अशक्य आहे पण जिथं तू आहे तिथं काहीच अशक्य नाहीये मग आम्ही खूप प्रयत्न केले मग मी माझ्या बहिणीला म्हटलं की तू जा आणि तिकडं त्या वेलीत ना बीचच्या काठाला पलीकडे तिकडं जाऊन बघ तिकडे तुला तु बघ म्हटलं मुलं खेळत होते तर तिकडं कदाचित मिळाली तर ठीकच ठीक एक ट्राय तो आपण मारून बघू तर ती बरोबर त्या ठिकाणी गेली जिथं माझा मुलगा उभा होता खेळायला आणि त्याच्याजवळ त्याचे काका होते मग तिने असं खाली हात टाकला असं पाहिलं तर तिच्या हातात चावीस आली वाळू बरोबर तर आम्ही इतकं खुश इतकं खुश तिथंच आम्ही म्हणजे खूप आनंदाने बापूंनाच स्मरण केलं आणि ती चावी मिळाल्यानंतर आम्ही घरी गेलो तर बापू तू कसा आहेस आम्ही जिथं जातो म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती अंबतने हरिओम श्रीराम अंबत